नमस्कार अक्षदास रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे फक्त दोन कांदे आणि तयार कणकेपासून आज आपण अशी एक झटपट आणि मस्त अशी एक रेसिपी बनवतोय मुलांच्या नाही तर संध्याकाळच्या जेवणासाठी देखील तुम्ही ही रेसिपी बनवू शकता चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया एका बाउलमध्ये दोन कप गहू पीठ घ्यायचंय त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन छोटे चमचे तूप घालायचंय हे सगळं आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे तूप मीठ या पिठाला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि याची मऊ सू तशी कणिक मळून घ्यायची आहे नेहमी आपण चपातीसाठी जशी मळतो अगदी त्याच पद्धतीने ही मी इथे कणिक मळून घेतलेली आहे ही आपण पाच मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत इथे मी दोन कांदे एकदम बारीक कट करून घेतलेत त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट एक चमचा घातली आहे मी अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे फुटाण्याची डाळ घालायची आहे आणि ही आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे आणि ही वाटून घेतलेली फुटाण्याची डाळ यामध्ये घालायची आहे हे सगळं आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण छान असं एकजीव झालं पाहिजे व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे मी इथे मिक्स करून घेतलं आहे याला थोडंसं ओलसरपणा आला आहे आता ही कणिक देखील छान अशी भिजली आहे मऊसूत अशी कणिक झाली आहे यातला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे याच्यावरती आपल्याला थोडंसं गहूपीठ टाकून थोडीशी ही चपाती लाटून घ्यायची आहे जास्त मोठी लाटायची नाही आहे छोटीशी ही लाटल्यानंतर जे आपण मिश्रण बनवलेलं आहे कांद्याचं ते मिश्रण याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे आणि हे पॅक करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित पॅक केल्यानंतर जी एक्स्ट्रा चिकणिक आहे ती मी काढून घेते आता हे व्यवस्थित हाताने सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे थोडंसं चपटं करून घ्यायचं आहे म्हणजे ते आतलं जे स्टफिंग आहे ते एकसारखं सगळीकडे पसरलं जातं आता याच्यावर देखील थोडंसं गहूपीठ टाकायचं आणि हे एकदम हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे याचा मी मस्त असा पराठा लाटून घेतला आहे थोडासा जाडसर असाच लाटायचा आहे हा मी आता तव्यावरती टाकून शेकून घेते हाय फ्लेमवरती याला मी तूप लावते तुम्हाला आवडत असेल तर तेल बटर काही लावून घेऊ शकता मस्त असं आता हा दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं आहे बऱ्याचदा घरामध्ये भाजी शिल्लक नसते मग काय बनवायचं हा प्रश्न पडतो तर फक्त कांदा आणि कणकेपासून मस्त अशी ही तुम्ही रेसिपी बनवू शकता कांद्याचा पराठा मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता चवीला अप्रतिम असा हा कांद्याचा पराठा बनवून तयार होतो फक्त दह्यासोबत तुम्ही हा खाऊ शकता कांद्याचा पराठा तयार आहे तुम्ही देखील या पद्धतीने नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद